नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी गणित विषयामधील दुसरा धडा संख्याज्ञान याचा अभ्यास करणार आहोत व त्यावरील उदाहरण संग्रह सोडवून बघणार आहोत। तर कोणत्याही संख्येचे वाचन करताना तुम्हाला हा क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर हा क्रम कसा आहे आपण ते समजून घेऊया। कोणत्याही संख्येचे वाचन उजवीकडून डावीकडे केले जाते। तर प्रथम येतो एकक, एककाच्या दशपट दशक, दशकाच्या दहापट शतक, शतकाच्या दहापट हजार, हजाराच्या दहापट दशहजार, दशहजाराच्या दहापट लक्ष किंवा लाख, लक्षच्या दहापट दशलक्ष, दशलक्षच्या दहापट कोटी। तर हा क्रम तुम्हाला समजून घेतलेला आहे, तुम्ही हा क्रम लक्षात ठेवायचा आहे। या क्रमावरच आपण उदाहरण संग्रह सोडवणार आहोत। तर उदाहरण संग्रह 3 आपण इथे बघत आहोत। पहिला प्रश्न आहे संख्या वाचा व अक्षरात लिहा। तर संख्या आपण इथे बघत आहोत एक एक करून। पहिले संख्येचे वाचन आपण करणार आहोत इथे इकडून उजवीकडून डावीकडे। तर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, मग 7 लाख, 65 हजार, 234, अशाप्रमाणे संख्येचे वाचन करायचे व ती अक्षरात लिहायचे आहे। पुढचं उदाहरण बघूया आपण। पुन्हा आपण तसंच वाचन करायचं आहे संख्येचं, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, मग 4 लक्ष स्थानावर आहे म्हणून 4 लाख, 73 दशहजार स्थानावर आहे म्हणून 73 हजार, आणि पुढील 225। पुढचं उदाहरण बघूया। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणून 3 लाख 27 हजार, आणि शतक आणि दशक स्थानावर इथे 0 आहे, फक्त एकक स्थानावर 1 आहे म्हणून 1। पुढील संख्या आपण बघूया, तिचे वाचन करूया। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणून 8,75,375। पुढची संख्या 1,50,437। तसेच आपण पूर्वीसारखेच वाचन करायचे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजे 2,03,000। इथे दशहजार स्थानावर 0 आहे, हजार स्थानावर 3 आहे म्हणून इथे आपण डायरेक्ट 3,000 आलेला आहे, नंतर 174। पुढचं उदाहरण आपण बघतो आहे इथे, पुन्हा आपण तसेच वाचन करणार, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणून 6,47,000, हे दशहजार स्थानावर आहे म्हणून 47,000, आणि 800 शतक स्थानावर आणि 51 म्हणून 851 म्हणून संख्या झाली 6,47,851। तसंच पुढे पुढची संख्या बघूया। पुन्हा तसेच वाचन आपले करायचे आहे संख्येसाठी, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, 9 आहे लक्ष स्थानावर म्हणून 9 लाख। इथे या संख्येमध्ये दशहजार स्थानावर 0 आणि हजार स्थानावर पुन्हा 0 आहे म्हणून इथे दशहजार आणि हजार नाही आहे, तर मग डायरेक्ट इथे आहे 900 आणि पुढे आहे 99। पुढची संख्या आपण इथे बघणार आहोत, तिथे तसेच वाचन करायचे आहे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष म्हणून 5,75,000, इथे दशहजार स्थानावर म्हणून 75,000, शतक स्थानावर इथे 0 आहे म्हणून शतक येणार नाही, दशक स्थानावर 1, एकक स्थानावर 0 म्हणून हे मिळून झाले 10 म्हणून 5,75,010 अशी संख्या तयार झाली। पुढची संख्या इथे आपण बघूया, तर ही संख्येचं वाचन करूया, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणून 4 लाख, दशहजार स्थानावर 0 आहे, हजार स्थानावर 3 आहे म्हणून 3,000, आणि शतक आणि दशक स्थानावर पुन्हा 0 आहे, फक्त आहे 5 म्हणून 5। पुढचा प्रश्न आपण बघूया। दुसरा प्रश्न आहे संख्या वाचा व अंकात लिहा। ते खाली आपल्याला संख्या अक्षरांमध्ये दिलेल्या आहे, आपल्याला त्या अंकांमध्ये लिहायच्या आहे। तर बघूया, पहिली संख्या आहे 1,35,855। तर मग ही संख्या अंकामध्ये कशी लिहिली जाईल हे आपण बघूया। आता 1 लाख म्हणून पहिले 1, नंतर दशहजार स्थानावर दिलेलं आहे आपल्याला 35,000 म्हणून इथे आले 35 आणि 855, पुढे इथे 855। पुढची संख्या बघूया आपण, 7,27,000, मग लक्ष स्थानावर आहे 7 आणि त्याच्या आधी कोणतं स्थान येतं, दशहजार स्थान, मग दशहजार स्थानावर दिलेलं आहे त्यांनी 27,000, दशहजार म्हणजे 10,000 किंवा त्याच्यापेक्षा जे मोठे 99,000 पर्यंत, याला दशहजार म्हणतात म्हणून 27,000 इथे आलेलं आहे। पुढे शतक, दशक,
आणि एकक यांचं काहीच दिलेलं नाही म्हणून शून्य 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 म्हणून ही संख्या तयार झाली. अशा प्रकारे 7,27,000. पुढची संख्या बघूया आपण, 4,25,300. मग लक्ष स्थानावर काय आहे, 4, नंतर 25,000, तशा हजार स्थानावर आहे 25,000 म्हणून ते 25, आणि नंतर पुढे फक्त 300. पुढची संख्या बघूया, 9,09,099. लक्ष स्थानावर काय आहे, 9, नंतर दशा हजार स्थानावर काही दिलेलं आहे का, नाही, तर इथे 9,000 दिलेले आहे नुसतं, म्हणून दशा हजार स्थानावर आलाय 0 आणि हजार स्थानावर आलाय 9 आणि नंतर आहे 99. मग पुन्हा शतक स्थानावर काही दिलेलं आहे का, नाही, म्हणून शतक स्थानावर आलाय आपलं इथे 0 आणि फक्त 99, म्हणून दशक स्थानावर 9 आणि एकक स्थानावर 9 असं मिळून हे झाले 99. पुढची संख्या बघूया, 7,49,362. मग लक्ष स्थानावर आहे 7, दशा हजार स्थानावर दिलेलं आहे इथे आपल्याला 49,000 म्हणून त्याच्या पुढे लिहिले 49,000. शतक स्थानावर आहे 300 म्हणून 3 आणि पुढे 62. अशी झाली संख्या तयार आपली. पुढची संख्या आहे 8,00,000, म्हणजे लक्ष स्थानावर आहे 8, बाकी काहीच नाही आहे म्हणून 8 आणि पुढे आपण मोजत जायचं, म्हणजे हे आहे 8 कोणत्या स्थानावर आहे, लक्ष, नंतर दशा हजार, हजार, शतक, दशक आणि एकक, अशा प्रकारे संख्या तुमची व्यवस्थित तयार होते. पुढील प्रश्न आपण बघूया, पुढील प्रश्न आहे 0 ते 9 यापैकी प्रत्येक एक अंक एक एकदाच वापरून 6 अंकी 5 संख्या तयार करायच्या आहे. मग आपण कोणत्या पण 5 संख्या तयार करू शकतो ज्याच्यामध्ये 0 ते 9 यापैकी अंक पुन्हा पुन्हा आलेला नाही पाहिजे. तर बघूया, इथे पहिली संख्या मी तयार केलेली आहे ती आहे 9,15,342. यामध्ये कोणताही अंक पुन्हा पुन्हा आलेला नाही आहे. पुढची संख्या बघूया, 1,30,287. पुढची संख्या 3,85,761. पुढची संख्या 7,98,645. त्याच्या पुढची संख्या बघूया आपण, 2,03,498. अशा प्रकारे तुम्ही पण कोणत्या पण 5 संख्या 0 ते 9 यापैकी बघू शकता. आता आपण बघणार आहोत उदाहरण संग्रह 4. उदाहरण संग्रह 4 मधील पहिला प्रश्न आहे, खालील संख्या वाचा व अक्षरात लिहा. उदाहरण संग्रह 3 सारखाच प्रश्न आहे, फक्त तिथे 6 अंकी संख्या होत्या, आता इथे 7 अंकी संख्या आहेत. तर एक एक संख्येचं आपण इथे वाचन करणार आहोत व त्या अक्षरात लिहिणार आहोत. तर वाचन आपण पहिले जसे केले तसेच वाचन इथे करायचे आहे संख्येचे. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष. म्हणून दशलक्ष स्थानावर किती आहे, 25, म्हणून 25,79,899. पुढची संख्या बघूया, एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष. सगळ्या संख्या या ठिकाणी दशलक्ष आहे, 7 अंकी संख्या आहे. तर या ठिकाणी दशलक्ष स्थानावर किती दिलेले आहे आपल्याला, 30, म्हणून 30,00,000. दश हजार स्थानावर आहे 70, म्हणून 70,000. आणि शतक, दशक आणि एकक स्थान मिळून आहे आपल्याला दिलेले 506. पुढची संख्या आपण इथे बघणार आहोत, 45,71,504. पुढची संख्या आपण इथे बघणार आहोत, 21,00,000. दशलक्ष स्थानावर आपल्याला दिलेले आहे 21 आणि दश हजार स्थानावर इथे 0 आहे, हजार स्थानावर 9 आहे, म्हणून इथे दश हजार न येता फक्त हजार येतील 9,000, म्हणून 9,000 आणि पुढे 900. पुढची संख्या आपण इथे बघणार आहोत, पुढची संख्या आहे 43,00,000. दश हजार स्थानावर काही नाही आहे, 0 आहे आणि हजार स्थानावर 7 आहे, म्हणून 7,854. पुढची संख्या आहे 50,00,000. त्याच्या पुढची संख्या आहे इथे 60 दशलक्ष स्थानावर किती आहे, 60, म्हणून 60,00,000. दश हजार स्थानावर काही नाही आहे, हजार स्थानावर पण 0 आहे आणि शतक स्थानावर पण 0 आहे, मग शेवटी फक्त काय आहे, 10, म्हणून ही संख्या झाली आपली 60,10,000. पुढची संख्या आहे, दशलक्ष स्थानावर आहे 70, म्हणून 70,00,000. दश हजार स्थानावर 0 आहे, हजार स्थानावर पण 0 आहे आणि शतक स्थानावर 1, हे मिळून तयार झाले आपले 100, म्हणून 70,00,100. पुढची संख्या आहे आपली 80,00,000. दश हजार स्थानावर 0 आहे, हजार स्थानावर 1 आहे, म्हणून 1,000. पुढे शतक, दशक आणि एकक स्थानावर 0 आहे, म्हणून 1,000. पुढची संख्या आहे 90,10,000.